आणि आता बातमी आहे राज्यभरात वाढलेल्या थंडीची. राज्यात येत्या काही दिवसात थंडी वाढणार असून राज्यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पारा सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे. काल रात्री नाशिकमध्ये तापमान 8 अंशांवर उतरलं तर मुंबईतल्या सांताक्रूज वेधशाळेनं उपनगरातलं किमान तापमान हे 13.5 अंश नोंदवलंय. उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेने येते आणि त्याचमुळे थंडी जास्त पडत असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवलाय. दरम्यान रविवारी राज्यामध्ये नाशिकमध्ये 8 अंश तर जळगावमध्ये 5.2 अंश आणि गोंदियामध्ये 8.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आणि एकूणच या संदर्भात सध्या नाशिक मधला जो पारा कमी झाला या संदर्भात अधिक चर्चा करत आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या सोबत आहेत. योगेश, एकूणच थंडी वाढलेली आहे तर नाशिक मध्ये सध्या काय चित्र बघायला मिळते? नाशिक जिल्ह्यात थंडीचा पारा हा प्रचंड उतरलेला आहे. काल आपण बघितलं 7 होता आणि आज 7.4 हा ग्रामीण भागामध्ये म्हणजे निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये नोंदवण्यात आलेला आहे आणि नाशिकमध्ये आपण बघितलं तर 8.5 हा पारा आज या ठिकाणी दिसून आला आहे. त्यामुळे एकूणच आपण बघितलं तर 7 ते 8 दरम्यान नाशिकचा पारा हा सध्या स्थिरावलेला आहे गेल्या आठवड्यापासून. गेल्या वर्षीचा आपण जर विचार केला तर या काळामध्ये 6.5 अंशापर्यंत खाली तापमान गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गेलं होतं किमान तापमान. यावेळेस हे अजून 7.5 पर्यंत आलेलं आहे पण अजूनही यापेक्षा खाली गेलेलं नाही. पण येत्या काळामध्ये हे अजूनही उतरण्याची शक्यता आहे कारण आपण जे बघतो उत्तर भारतामध्ये जी काही थंडी मोठ्या प्रमाणात येते, गारठा ज्या पद्धतीने यावेळेस वाढला आहे, विक्रमी गारठा हा 5 वर्षात नव्हता असा गारठा आज दिल्लीमध्ये आपल्याला इथं दिसून येतो आहे, जम्मू काश्मीर या भागात दिसून येतो आहे आणि त्यामुळे त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला उत्तर महाराष्ट्रावर पण दिसणार आहेत आणि येत्या काळात हा पारा अधिक घसरू शकतो असंही म्हटलं जातं. नक्कीच, धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी. तर एकूणच राज्यभरात थंडीचा पारा कमालीचा कमी झाला. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.